स्वाभिमान पक्षाच्या वतीने नुकताच एक हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्या जाहीरनाम्यामध्ये कणकवली शहरामध्ये एजी डॉटर्स वेस्ट प्रोसेसिंग प्रोजेक्ट राबवण्याचं त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे। या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की एजी डॉटर्स ही जी कंपनी आहे जे कचऱ्यावर प्रक्रिया करणारी ही कंपनी 40 वर्षाची जुनी नाही फक्त 2 वर्षापूर्वी तयार निर्माण झालेली कंपनी आहे पण ह्या कंपनीच्या माध्यमातून 175 टन कचरा दररोज कणकवली शहरातल्या 3 एकर जागेवर आणायचा आणि त्याच्यावरून विद्युत निर्मिती करायची हे जे काय आहे ते किती फसवं आहे हे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो। कचरा गोळा करण्याची ठिकाणं जी त्यांनी नोंदवलेली आहेत ते मी आपल्यासमोर वाचतो की निलम कंट्री साइड हॉटेल याच्यातून दररोज 1 टन कचरा, SSPM इंजिनिअरिंग कॉलेज 2 टन कचरा, लाईफ टाईम हॉस्पिटल 5 टन कचरा, प्रहार ऑफिस 2 टन कचरा, मातोश्री वृद्धाश्रम की जिथे फक्त 15 ते 20 वृद्ध लोक राहतात तिथे 3 टन कचरा, एमिशन फिशरीज 2 टन असा यांच्या दररोज त्या स्वाभिमान पक्षाच्या ज्या ज्या संस्था आहेत त्यांच्या त्या संस्थांकडून कचरा जमा करायचा आणि कणकवली वाशांची जी काही जमीन आहे त्या जमिनीवर तो कचरा प्रकल्प उभा करायचा। 175 टन दररोज कचरा येईल त्याच्यातून 60,000 युनिट दररोज वीज तयार होईल आणि ती 2,250 रुपये MSEB विकली जाईल। पण दुसरं महत्वाचं असं आहे की जर हे 175 टन कचरा दररोज जमा झाला नाही त्या आणि त्या अनुषंगाने जर कंपनी बंद करावी लागली तर कंपनीचं होणारं नुकसान म्हणजे एजी डॉक्टर्सचं होणारं नुकसान कणकवली नगरपालिकेच्या माध्यमातून वसूल केलं जाईल अशा पद्धतीचा करार आहे आणि कणकवली नगरपालिकेने जर ते वसूल दिलं नाही तर ते न्यायालयामार्फत वसूल करण्याची प्रोव्हिजन या करारामध्ये नोंद केली गेलेली आहे। आता या हा प्रकल्प उभा राहणार नाही चालू होणार नाही म्हणजे चालू झाला तर पूर्णवशाने तो चालणार नाही परिणामी कणकवली वासियांना काय फटका बसणार आहे तर 1 वर्षाच्या आत तो जर बंद पडला तर 100 कोटी रुपये कणकवलीकरांना एजी डॉटर्सला द्यावे लागणार। 3 वर्षाच्या आत बंद पडला कचरा नसल्यामुळे तर जवळजवळ 300 कोटी रुपये कणकवलीकरांना एजी डॉटर्सला द्यावा लागणार स्वाभिमानने केलेल्या हा चुकीमुळे। त्यामुळे येत्या 3 वर्षानंतर प्रत्येक कणकवलीकरांच्या डोक्यावर 5 लाख रुपयाचं कर्ज स्वाभिमानच्या नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे या त्रिकुटाच्या माध्यमातून प्रत्येक कणकवलीकरांच्या डोक्यावर 5 लाखाचं कर्ज उभं राहणार आहे आणि एजी डॉटर्स ते वसूल करणार आहे। त्यामुळे हा जो कचऱ्याचा जो स्कॅम आहे कचरा याच्यापूर्वी भूखंडाचे घोटाळे झाले या कंपनीकडून त्यानंतर कचऱ्याचा हा महाघोटाळा कचरा माफिया खऱ्या अर्थाने या कणकवली शहरामध्ये स्वाभिमानच्या माध्यमातून तयार होत आहेत ते होऊ दे पण आमची ही कणकवली कचऱ्याची भूमी करायची नाही ती कणक भूमीच राहिली पाहिजे बालचंद्र महाराजांची ही भूमी राहिली पाहिजे ती कचऱ्याची भूमी या स्वाभिमानच्या माध्यमातून करण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यापासून कणकवलीकरांनी जागृत राहावं या असं या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो। जिल्हा परिषद याचं काय नक्की वसत आहे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद किती कचरा तयार करतात? सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दररोज 125 टन कचरा या एजी डॉटर्सला देण्याचं या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे करारामध्ये आणि हा या कंपनीने पाटणामध्ये एक काहीतरी करार केला आणि गाझियाबादला दुसरा केला त्या पाटण्यातला कचरा वसूल करण्या जमा करण्यासाठी त्या त्या नगरपालिका किंवा त्या त्या संस्थेनं 750 रुपये प्रति टन एवढं त्यांना द्यायचं कबूल केलंय पण कणकवलीमध्ये जमा होणारा कचरा हा जिल्हा परिषदेचा 125 टन आणि बाकीच्यांचा जर पकडला तर हा सगळा कचरा त्यांनी स्वखर्चाने त्या कंपनीला आणून द्यायचा आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेचं बजेट 125 टन कचरा इथे आणून देण्यासाठी येणारा खर्च इतर नगरपालिकांचा सुद्धा आणि हे प्रहार निलम कंट्री साइड वगैरे वगैरे हे त्यांची स्वतःची स्वायत्त मालमत्ता आहे ते देऊ शकतात पण नगरपालिका दोडामार्ग नगरपालिकेने तिथून सुद्धा 3 टन
कचरा पकडलेला आहे. दोडामार्ग ते कणकवली हा जर कचरा आणायचा झाला तर येणारा खर्च भीक नको पण कुत्रावर अशा पद्धतीची अवस्था ती आहे. आणि म्हणून हे कचरा माफिया जे निर्माण होत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वाभिमानच्या माध्यमातून ते पूर्णपणे त्याचं पोलखोल करण्यासाठी म्हणून हा बेकायदेशीर प्रकल्प राबवत असताना ज्या पद्धतीने कणकवलीकरांना कर्जाच्या खाईत ढकलण्याचं जे दुष्कृत्य करतायत आम्ही या विरोधात या राज्याचे नगरविकास मंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार आहोत. परंतु कणकवलीकरांना आम्ही कचऱ्याच्या म्हणजे कचरा कुंडी करायला देणार नाही. कणकवली शहर म्हणजे कचरा कुंडी होता कामाने आणि त्याचबरोबर कणकवलीकरांवर कर्जाचा बोजा सुद्धा येता कामाने यासाठी आम्ही सावध आहोत. इथला कचरा घोटाळा म्हणजे एक फादर दोन ब्रदर आणि त्यांच्या सोबतीला एजी डॉटर या तिघांनी मिळून केलेला हा 900 कोटीचा सबसिडी लाटण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. परंतु तो प्रयत्न यशस्वी होणार नाही कारण नरेंद्र मोदींसारखे चौकीदार त्या ठिकाणी आता या देशामध्ये जागोजागी आहेत. कौतुक एवढंच वाटतं की आम्हाला असं वाटलं होतं 25 वर्षानंतर नारायणरावांच्या संस्था रोजगार निर्मितीचं केंद्र होईल, परंतु त्या रोजगार निर्मितीचं केंद्र न होता त्या कचरा निर्मितीच्या केंद्र झालेल्या आहेत. त्यामुळे अशा खोटे कचरा निर्मितीचे केंद्र दाखवून 900 कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी होतोय ही एक धुळपेक आहे. पूर्वी नारायणराव धुळपेक तरी करायचे, त्यांची आता मुलं कचरा फेक करत आहेत. त्यामुळे हा लोकांना याच्यातला गोष्टी कळलेल्या आहेत, जनतेला कळलेल्या आहेत. त्यामुळे मतदार आणि मला वाटते सगळे सावध आहेत, असा प्रकल्प कुणी होऊ देणार नाही. आणि कणकवलीकरांना प्रामुख्याने आणि कोकणातली माणसं कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली जाणार नाहीत याची काळजी शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार नक्कीच करेल.